माणसाचं जीवन आणि जेवण हे एकमेकांना पूरक असलं पाहिजे. सवाई व्हेज हे एक विशिष्ट ध्येय घेऊन सुरू केलेलं आहे. वेलकम टू सवाई व्हेज, जहां पे स्वाद के साथ साथ आपकी सेहत का ध्यान भी रखा जाता है. आम्ही ते ज्या डिश बनवतो त्या तुम्हाला कुठेच बाहेर मिळणार नाही. त्याचं कारण जेव्हा आम्ही 10 डिश तयार करतो त्यातल्या 2 नाही तर 3च या जीवनमान आणि तुमचे आरोग्य उंचावण्यासाठी परिपूर्ण असतात तेव्हाच ते आम्ही मेनूमध्ये ठेवतो. सवाई वेज का मेन्यू कार्ड फुली लोडेड है वैरायटी ऑफ डिशेस के साथ, और यहाँ पे एक स्पेशल मेन्यू कार्ड भी है जो ब्रिली लिपि में लिखा हुआ है. वैरायटी ऑफ डिशेस में से मैंने ऑर्डर की इनके कुछ स्पेशल डिशेस. टेस्टी है, सॉफ्ट पनीर, मजा आ गया खाके, डिलीशियस फूड और कंफर्टेबल सिटिंग के साथ सवाई एक बेस्ट ऑप्शन है फैमिली के साथ डिनर के लिए. सवाई से रिलेटेड कुछ इंटरेस्टिंग बातें हैं जो हम जान के लेते हैं अमित जी से. नमस्कार, मैं अमित शिंदे, सवाई वेज प्रवर्तक. सवाई वेज है ज्या परिसरामध्ये आता काम करते त्यातल्या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजासाठी काम करायला आम्ही हॉटेल व्यावसायिक जरी असलो तरी एक सामाजिक उपक्रम म्हणून कायम कटिबद्ध आहोत. आपल्याकडे अनेक असे उपक्रम सवाईच्या माध्यमातून केले जातात की ज्याच्यामध्ये समाज उपयोगी गोष्टी घडण्यासाठी मदत होते. जसं की आम्ही सवाई वेजच्या माध्यमातून सवाई सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनची स्थापना केलेली आहे, ज्याच्यामध्ये स्पोर्ट्ससाठी किंवा क्रीडासाठी मुलांना अंडर प्रिव्हिलेज मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच आज आपण इथे जे जीवन जगतो त्याचा सगळ्यात मोठा भार किंवा त्याचं सगळ्यात मोठं श्रेय हे आपल्या सैनिकांसाठी आहे, जे आपल्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी आपल्या बॉर्डरवर उभे असतात. तर आमच्याकडे इंडियन आर्मी, इंडियन एअरफोर्स, इंडियन नेव्ही, आर्मी, कोस्टगार्ड याच्यापैकी कुठलाही सर्विंग सोल्जर्स किंवा ऑफिसर्स जर युनिफॉर्म आणि विथ आय डी कार्ड जर आमच्याकडे आला तर आम्ही एक ग्रॅटिट्यूड म्हणून आमच्याकडून एक त्यांना उपहार म्हणून त्यांचे कुठलंही त्यांना 100% सर्व करतो. आणि जर कोणी नुसतं आय डी कार्ड घेऊन आले असतील आणि त्यांच्याकडे युनिफॉर्म नसेल तर त्यांना बिलामध्ये 50% सवलत देते. सवाई व्हेज हे एक विशिष्ट ध्येय घेऊन सुरू केलेलं आहे. माणसाचं जीवन आणि जेवण हे एकमेकांना पूरक असलं पाहिजे. नुसतंच चवीला चांगलं लागतं म्हणून ते चांगलं आहे असं न राहता आम्ही ज्या या पद्धतीत ज्या डिश बनवतो त्या तुम्हाला कुठेच बाहेर मिळणार नाही. त्याचं कारण जेव्हा आम्ही 10 डिश तयार करतो त्यातल्या 2 नाही तर 3च या जीवनमान आणि तुमचे आरोग्य उंचावण्यासाठी परिपूर्ण असतात तेव्हाच ते आम्ही मेनूमध्ये ठेवतो. प्रथमदर्शनी कदाचित तुम्हाला असं वाटेल की रेट्स थोडेसे हाय आहेत, पण त्याच्यामागचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये वापरले जाणारा जे पदार्थ आहे त्याच्यामध्ये वापरली जाणारी जी रॉ मटेरियल आहे अतिउच्च दर्जाचं असतं, ज्याच्यामुळे आपल्या जीवनावरती आणि आपल्या आरोग्यावरती त्याचा चांगला परिणाम होईल, ना की फक्त आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी त्याचा वापर केला जाईल. आणि सवाई वेज हे साधारणपणे आरोग्याकडे पूरक आरोग्यपूरक जेवण, हॉटेलचं जेवण आरोग्यपूरक आणि लोकांच्या जीवनाला ते सपोर्टिव्ह असेल अशा पद्धतीने आम्ही बनवतो. आमच्याकडे मिळणाऱ्या अनेक डिश आहेत
ज्या तुम्हाला बाहेर मिळणार नाही, जशी की मल्टीग्रेन रोटी, 5 कडधान्य, 6 कडधान्यांच्या ह्याच्यापासून कडधान्य वापरून बनवलेली रोटी, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या बिया वापरल्या जातात, जी अत्यंत पौष्टिक आहे. ब्रोकोली कोको टिक्का, ज्याच्यामध्ये ब्रोकोली आणि नारळाचं दूध वापरून तयार केली जाते, अशा गोष्टी तुम्हाला कुठे बाहेर मिळणार नाहीत. कारण मी स्वतः हॉटेल मॅनेजमेंट पदवीच्च असल्यामुळे फूड सायन्स हे माझं स्वतःचं कोर कॉम्पिटन्सी आहे. त्यामुळे आम्ही कुठलीही गोष्ट ही करताना टेस्ट राहील आणि ती जीवनमान आणि जीवनाला आणि आयुष्याला किंवा आपल्या आरोग्याला पूरक राहील अशा पद्धतीने इकडे तयार करतो आणि मगच ती ग्राहकांच्या समोर आणतो. आय होप गाईज आपको ये व्हिडिओ पसंद आया होगा. सो गाईज दिस इज उमित सायनिंग आउट फॉर टुडे. मिलते हैं अगले ब्लॉग में. टिल देन स्टे ट्यून टू इंडिया शोर.